आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत बघा. अजूनही आतापर्यंत आपण चॅनल सबस्क्राईब केलं असेल, सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील. महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाचं मुंबईचं महत्त्वपूर्ण परिपत्रक 4 जानेवारी 2024. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं परिपत्रक आहे. विषय आहे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक 23/5/2023 संदर्भानुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्याबाबत सुधारित धोरण संदर्भाधीन 23/5/2023 शासन निर्णयाने विहित करण्यात आले आहे. त्यानुसार आंतरजिल्हा बदल्याची प्रक्रिया विनस आय टी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड ह्या संस्थेकडून पूर्ण करण्यात आलेली असून बदली झालेल्या प्राथमिक शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात ते येऊन संबंधित जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आले आहेत. बदली प्रक्रिया राबविताना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित महत्त्वाचे असून त्यात खंड पडू नये या असतं. शालेय शिक्षण विभागाकडून पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबतचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी घ्यावा. उदय देशमुख उपसचिव यांच्या साक्षी निघालेले महत्त्वपूर्ण परिपत्रक आपण पूर्ण पाहिलेले आहे. हे परिपत्रक अखिल दामोसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता.